गुड इवनिंग गाइस, आज नवीन व्हिडिओची सुरुवात होत आहे खूप दिवसानंतर. जसं की आज आम्ही तुम्ही बघत असाल नेहमीसारखं आम्ही गुड इवनिंग बोललो, आम्ही त्यावरून समजून घ्या आम्ही इव्हिनिंगला व्हिडिओ शूट करतो. हम डेली सारखं आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे आमचं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आमच्या व्हिडिओ गाडीमध्येच मोस्ट ऑफ द आम्ही जाताना ट्रॅव्हलिंगला वगैरे जाताना त्यामुळे गाडीमध्ये असतो. पण आज काहीतरी स्टार्टिंग तर व्हिडिओची इथूनच झाली गाडीपासून, पण आज काहीतरी वेगळं होणार आहे. कारने नाही जाणार आहे आज आम्ही, स्कूटीवर कारने नाही जाणार आहे आज आम्ही, स्कूटीने जाणार आहे. कारण दोन दिवस मॅडमची जरा तब्येत वगैरे ठीक नाहीये, तर आज मी हा इम्पॉर्टंट व्हिडिओचं टायटल हेच ठेवूया आपण, गर्ल्स कॅन अंडरस्टँड. तर आज व्हिडिओ खास मॅडमसाठी असणार आहे. म्हणजे दोन दिवस झालेत सायलीचा मूड खूप खराब आहे, ती म्हणजे नाही भेटत होती मला, नाही प्रॉपर बोलणं झालेलं ना भेटणं झालेलं. तर आज मी असा विचार केला आहे, दोन तीन दिवसानंतर आम्ही भेटतो आहे आणि का कशामुळे आणि ती म्हणजे का तिला बरं नव्हतं वाटत, त्यासाठी मला असं वाटतं तिच्यासाठी आजचा दिवस तिच्यासाठी असावा हा स्पेशल. मी माझ्याकडून खूप म्हणजे खूप असं ट्राय करेल, पण तरी तू नाही आवडलं तरी बोल आवडलं मला म्हणून, ठीक आहे. आज मी गाडी घेऊन नाही जाते कारण भांडुप मधलं ट्राफिक दिवसेंदिवस खूप वाढत चाललेलं आहे. गाडी लॉक केलेली आहे मी आता, दरवाजे सुद्धा प्रॉपर लावले आहे आणि दाखवतो मी आता कशाने जाणार आहे. आज माझा ट्रॅव्हल पार्टनर आणि व्हिडिओ पार्टनर असणार आहे ब्लॉग पार्टनर टू व्हीलर, बघू शकता डॅशिंग आहे ना. सो गाईज, ॲज युजल ट्रॅफिक, सो मी चांगलं डिसिजन घेतलं आहे स्कूटीने जायचं फायनली. पेट्रोल थोडं कमी झालं वाटतं. तुम्ही डर 109.96 कमी आहे काय? पहिलं 60 रुपयाला भेटायचं. 4000 किती टाकू? Oh my goodness. मी आता डिसाइड केलंय मॅडमच्या म्हणण्यानुसार त्यांना मॉलमध्ये जायचंय, तर आता जवळपास ह्या टायमिंगला विदाऊट ट्राफिक आणि जवळ एकदम आर सी टी मॉल आहे, तर आता आम्ही आर सी टी मॉलला जातोय. ठीक आहे, अशी सवय करून घ्या जर मला बघायला. लवकर आलो मी विक्रोळीला, कारण एवढा तर बनवून भांडुपलाच असतो. फायनली आता आम्ही आर सी टी मॉलमध्ये आलेलो आहे. आर सी टी मॉलच्या पार्किंगमध्ये आम्ही जातोय, तर सॅटर्डे गाडीची पार्किंग वगैरे बघून असं वाटतंय सॅटर्डे वाटतंय बाबा. एवढे मागे आलेलो तेव्हा कोणच नव्हतं, कोणच नसायचं. पार्किंगला बघ आता कुठे जागा भेटते, बघ कुठे डबे. सगळ्यांनी वॅक्सिन घेतलंय. हेल्मेट का नाही घालत समजलं तुला, बघ केस घरातून सेट करून आलेलो, आता बघ काय कुठे कुठे कसं झालंय बघ. बरं झालं असं. आणि तुम्हाला काही पार्किंग मध्ये जर हेल्मेट घेऊन पार्किंग मध्ये हेल्मेट लावायचं असेल ना, तर मी ट्रिक सांगतो. ट्रिक सगळे असंच लावतात कसं असं कोण लाव, सर्व हुक लावतात. मी बघ कसं लावतो, मी बघ कसं लावतो, हे असं सगळे असंच लावतात. लाव हे सर्वांना लॉक असतो, सर्वांना लॉक असतो. That's funny, tell another one. सायली आता बरं वाटतं तुला का? तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे, गिफ्ट ओळख हे बघ दाखवतो. फक्त इथेच उभी राहणार, मला नाही जा उभी राहा, समोर उभी राहा, जा परत मागू नको गाडी. सांगतो आता मी गिफ्ट दिलंय, हे एवढा पैसा इथे खर्च करण्यापेक्षा पार्किंग फी फ्री आहे ना टू व्हीलर आणि फोर व्हीलरला. तू बनव मॉल, तुझे पप्पांना सांग एक मॉल बनव आणि पार्किंग फ्री. मी सवाल मी पार्किंग मी सर्व फ्री देणार, फक्त एंट्री फी ठेवणार, मी पार्किंग फ्री ठेवणार, एंट्री फी ठेवणार. बॉईज साठी 200 रुपये, गर्ल्स साठी 500 रुपये.
एक जेन्युइन क्वेश्चन विचारतो बॉईजला, गर्ल्स गर्ल्स बरोबर शॉपिंग करायला आवडतं तुम्हाला? माझं आन्सर पण मी सांगतो, नो. तुम्ही तुमचं कमेंट मध्ये सांगा. गाईज जरा आता आम्ही कॅमेरा बघायला आलो आहे. G7X घ्यायचा विचार चालू आहे, पण घेणार नाही आहे, टाइमपास साठी आलो आहे. आता मॉल मध्ये येऊन करणार काय आणि काय करणार आहे? मला हे पाहिजे तर पाहिजे, घेऊन येतो. मला हे पाहिजे, चांगलं वाटत. सिरियसली ना, मी हे घालून असं उभं राहणार आहे बघ, हे घालून नको असं उभं राहणार आहे बघ, असं असं. आम्ही आलेलो माझ्यासाठी आलेलो मॉलमध्ये, पण मला काहीच आवडलं नाही. आवडलं तुला पण माझ्यासाठी? चांगलं वाटलं ना. आलेलो माझ्यासाठी पण मला काहीच नाही आवडत यार. ओव्हर ऍक्टिंग नंतर कर. चांगलं वाटतं तुझे, सिरियसली मस्त वाटतं. हे पण ह्याच्या आतमध्ये काय ब्लॅक कलरचं घालून मस्त वाटेल. जॉर्डन हा मला जास्त कमेंट 10 कमेंट आले की नंतर 10 कमेंट 100 कमेंट 100 कमेंट जर मला आले ना जे तर मी येऊन घेऊन जाईल 100 कमेंट. नाही नाही 50 कमेंट्स आले ना तर मग हे तू घेऊन जायचं. जास्त तुला मोठं नाही वाटत आहे ना? नाही मस्त वाटत असं लॉंग ने. 50 कमेंट्स डन. 50 कमेंट्स आले ना तर घेणार मी, नाही तर नाही घेणार. मस्त वाटत, सिरियसली मस्त वाटत. चांगलं वाटत सिरियसली, लगेच समजून येत ना. घे तो सिरियसली मस्त वाटत, पैसे तुलाच द्यायचे आहेत, घे मस्त वाटत. पकड जरा आता लाव, आता अजून चांगलं वाटतं बघ, मी आलो ना म्हणून. मॅडमला मॉलमध्ये यायचं होतं ऍक्च्युली, तर मॉलमध्ये आम्ही H&M वगैरे सर्व फिरलो, ठीक आहे. आणि एक म्हणजे काहीच आवडलं नाही. हे पण आपण त्याविषयीच मॉलमधून घेतलेलं H&M मधून, हे एकच आवडलं. हा हेच होतं, नवीन स्टॉकच नाही का आला, आता जरा बसलं. आणि पोरींना कसं असतं ना, म्हणजे असं तर नॉर्मल काय काम सांगितलं तर पाय दुखतात, हात दुखतात. आता पाय दुखले तुझे? माझे दुखले पाठून पाय. हा पोटात दुखत होतं पण असं. आईस्क्रीम आता घेऊया आणि काहीतरी खाऊया. तुला काहीतरी खायचं ना? आज जसं तू बोलशील तसंच होणार आहे. असं काय झालं ना, काहीच भेटलं नाही. आता भेटलं नाही तर माझी शॉप नाही आहे, त्यामुळे माझी चुकी नाही. मी तू मॉल बोलली, मी मॉलमध्ये आणलं, ठीक आहे. आता पुढे काय वगैरे भेटणार भेटणार नाही ते माझ्यावरती डिपेंड नाही. आलं आता आईस्क्रीम आणि काहीतरी खायचं आहे तुला ना. हां मग ते आपण करू शकतो. चला बाय, आता परत जाऊया पार्किंगमध्ये, गाडी काढायची आहे. आणि आजचा हा व्हिडिओ अशासाठी शूट केला कारण, आणि गाईज ह्याच्या आधी आम्ही H&M मध्ये गेलेलो, सुनीतला ते आवडलेलं, त्याला म्हणजे घे, बोलतो 50 कमेंट्स आल्यावरच मी घेणार. 50 मला कमेंट्स आले नाही, येस ते बाय कर म्हणून. तर मी ते लगेच नेक्स्ट डे, मी नेक्स्ट डे नाही तर सेम डे मी लगेच ते जाऊन बाय करणार. कॉस्टली होतं थोडं, पण थोडं तुमचं सजेशन पाहिजे मला. मला तुमचं सजेशन पाहिजे, लवकर सांगा. 50 कमेंट केल्या मी लगेच जाऊन घेईल. आवडलेलं मला पण, पण तरी पण. आणि आजचा व्हिडिओ आम्ही का शूट केला तुम्ही बघितलं असेल, कारण मॅडमचं लेडीज प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर ह्या सर्व टाईमला आहे ना गर्ल्सला, नाही तर कोणी असं म्हणजे लेडीजला खूप केअर आणि सर्व, म्हणजे त्यांचं खूप वियर टाईम असतो तो, 2-3 किती दिवस असतील ते. तर ह्या टाईमला कसं केअर नाहीतर मग असं पॅम्पर करायचं, त्यासाठी मी एक छोटासा ट्राय केला आहे. तर स्पेशली ते भेटलं नाही, ते माझी चुकी आहे गावठी.
आता असं मास्क काढायला भेटलं आणि फायनली काहीतरी मनार्क झालंय ना माझं फेवरेट. फायनली काहीतरी मनार्क झालंय. सॉफ्टी भेटलेली आहे. एक किलो थोडं दिलंस तरी चालेल मला. बघ आता भरून नकोस ना. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुला कसा वाटला आजचा दिवस? खूप चांगला होता है ना. मी असं समजू तर नाही शकत की तुम्हाला आतमधून कसं फील होतं स्पेशली या दिवसांमध्ये. ठीक आहे, तरी माझा एक छोटासा ट्राय दिला, बेस्ट दिला. आणि तुम्हाला आणि आम्ही हा व्लॉग असाच बनवलेला. माझा काय मूड नव्हता बनवायचा व्लॉग. पण मी आम्हाला जायचं पण नव्हतं. पण आम्हाला जबरदस्ती बोलला चल जाऊया जाऊया. मग मी म्हणली चल ठीक आहे जाऊया. आणि आउटरो बघा कुठे शूट करतो. एटीएम मध्ये विड्रॉ कॅश विड्रॉ करायला आलो आणि आउटरो शूट करतोय. वाटलं ना तुला? सो गाईज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. ठीक आहे.